आता कांचन मृगाचं रुपडं बदललंय, कांचन मृगाला सोन्याचं कातडं नाही, त्याला 50 खोक्यांचं जॅकेट घातलंय. रामायणात सीतामाईचं हरण झालं होतं, आताच्या कलियुगात म्हणजे महाराष्ट्रामध्ये पक्ष आणि चिन्हाचं हरण होतंय. स्वार्थासाठी निष्ठा विकणार नाही, सत्तेसाठी स्वाभिमान गहाण टाकणार नाही. लढता लढता मोडून पडेन, पण तुमच्या दबावा पुढे झुकणार नाही. पाटील साहेब, मी नारायणगावचा, नारायणगाव आमची तमाशा पंढरी, महाराष्ट्राची लोकसंस्कृती. त्या दिवशी आमचे एक तात आहेत नारायणगावला, वग लिहितात भन्नाट. या बातम्या यायला लागल्या, बातम्या यायला लागल्यानंतर ते आपले लिहित होते. मी भेटायला गेलो, रामराम झाला. रामराम झाल्यानंतर म्हटले, हे जे काय राजकारणाचं रामायण चाललंय ना, त्यांनी पेपर आपटला. म्हटलं, तात्या जरा वग लिहिताना चूक झाली. काय? म्हटलं, राजकारणाचं महाभारत चाललंय, रामायण कुठं? म्हणे, अरे गप, तुला कळत नाही, रामायण चाललंय. म्हटलं, तात्या आता कसं चाललंय रामायण, तुम्ही सांगा. ते म्हणले, मला सांग, सीता हरण झालं कुठं? म्हटलं, जे वाचलंय ते दंडकारण्यात झालं. दंडकारण्य म्हणजे कुठं? म्हटलं, महाराष्ट्रात झालं. म्हणजे हा, महाराष्ट्रात झालं. म्हटलं, आता खुलून सांगा. म्हटलं, जेव्हा सीतामाईचं हरण झालं, त्यावेळी कांचन मृग होता, कांचन मृगाच्या पाठी राम धावायला लागला. आता कांचन मृगाचं रुपडं बदललंय, कांचन मृगाला सोन्याचं कातडं नाही, त्याला 50 खोक्यांचं जॅकेट घातलंय. आणि जसं कस्तुरी मृगाच्या बिंबीत कस्तुरी असते, ईडी सीबीआय इन्कम टॅक्सच्या कारवायांपासून अभयाची कस्तुरी त्या कांचन मृगाकडे. रामायणात सीतामाईचं हरण झालं होतं, आताच्या कलियुगात म्हणजे महाराष्ट्रामध्ये पक्ष आणि चिन्हाचं हरण होतंय. म्हटलं, तात्या, फक्त पक्ष आणि चिन्हाचं हरण होत नाही, माझ्या महाराष्ट्राच्या अस्मितेचं हरण होतंय. पण म्हणे, रामायणात झालं काय पुढं? प्रभू श्रीरामचंद्र लंकेला गेले. लंकेला जात असताना समुद्र कसा ओलांडायचा हे बघायचं होतं. प्रश्न सगळ्यांना पडला होता, सोबत वानर सेना होती. म्हटलं, या वानर सेनेचं काय? तात्यांनी सांगितलं, वानर सेना म्हणजे सगळ्यात साधी, त्यांच्याकडे हत्यार नव्हती, शस्त्र नव्हती, समोर राक्षसांची सेना बलाढ्य होती, त्यांच्याकडे सगळी यंत्रणा होती, ती सुसज्ज होती. आणि एवढं सगळं असताना वानर सेनेकडे काहीच नव्हतं, ती सर्वसामान्य वाटत होती. म्हटलं, वानर सेना म्हणजे कोण? म्हणजे एवढंही कळत नाही का, सर्वसामान्य असलेली जनता ती ठरवणार रावणाचा वध करायचा तो कसा करायचा. पण समुद्र ओलांडायचा तर कसा ओलांडायचा? म्हणजे रामायणामध्ये श्रीराम लिहिलं आणि दगड पाण्यावर तरंगले. सर्वसामान्य जनतेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं आणि विषमतेच्या सागरावर सर्वसामान्य माणूस तरून गेला. आणि म्हटलं, सगळ्यात शेवटचं राहिलं. या वानर सेनेचं मनोधैर्य वाढलं त्या हनुमंतानं जेव्हा उड्डाण केलं, तेव्हा वानर सेनेचं मनोधैर्य वाढलं. ते मनोधैर्य कसं वाढणार? तेव्हा तात्यांनी सांगितलं, सर्वसामान्य प्रत्येक पक्षातला कार्यकर्ता जेव्हा कंबर कसून ताठ मानेनं लढायला उभा राहील, ती प्रत्येकाची हनुमान उडी असेल. ती उडी घेण्यासाठी फक्त तुम्हाला विनंती करतोय, कलियुगातलं सुद्धा रामायण बदलू शकेल. त्यानंतर अनेक पत्रकारांनी विचारलं, पण याचं निमंत्रण मिळालंय का? आपल्यापैकी अनेकांना प्रश्न विचारला असेल, निमंत्रण आलं का? राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण आलं का? म्हणजे राम मंदिर होतं ही आनंदाची गोष्ट आहे, त्याच्या निमंत्रणाची कशाला वाट बघायची? कारण संत शिरोमणी सावतामाळी महाराज हे अरणला राहायचे. अरण पंढरपूर पासून फार जवळ होतं, अरण पंढरपूर पासून फार जवळ होतं, तरी संत शिरोमणी सावता महाराज हे अरणला गेले नाहीत, तर त्यांच्या भक्तीमुळे. कारण कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी म्हणत कर्माला भक्ती मानणाऱ्या संत शिरोमणी सावतामाळी महाराजांना भेटायला पांडुरंग पंढरीवरून अरणला आले. जर हा आदर्श आपल्या समोर असेल तर कर्मामध्ये असणं हे जास्त महत्वाचं. आता आपण ऐकतोय, अबकी बार 400 पार ऐकलं ना? हा ऐकलंय, काय वाटतं? अहो बोलू द्या, कार्यकर्त्यांचं मनोधैर्य थोडं तरी वाढवावं लागेल. हा
अब की बार 400 पार हा जो काय आवाज दिला जातोय हा केवळ आणि केवळ त्यांच्या कार्यकर्त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी दिला जातोय याची खूणगाठ मनाशी बांधा. 2019 निवडणुकांचा आपण जर विचार केला तर फक्त 38% मत ही भारतीय जनता पक्षाकडे आहेत. किती? फक्त 38% मत. आणि आता जी इंडिया आघाडी बनते या इंडिया आघाडीकडे असणाऱ्या मतांची टक्केवारी आहे ती 62% मतांची आहे. आणि 62% 38% कधीही जास्त असतात. आणि म्हणून कुठेतरी त्यांच्या कार्यकर्त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी ही परिस्थिती निर्माण केली जाते. देशात खालून सुरुवात करा. केरळमध्ये भारतीय जनता पक्ष आहे, तामिळनाडूमध्ये त्यांचं सरकार आहे, तेलंगणामध्ये त्यांचं सरकार आहे, कर्नाटकात त्यांचं सरकार आहे, आंध्रमध्ये त्यांचं सरकार आहे. खालून सगळा सुपडा साफ झालाय. आणि आता महाराष्ट्राची भूमिका फार महत्वाची आहे. आणि ही महाराष्ट्राची भूमिका घेत असताना एक अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. महाराष्ट्रातल्या सध्याच्या सत्ताधाऱ्यांची एकूण मानसिकता आपण पाहिली, म्हणजे कापसाचा प्रश्न असेल, ऊसाचा प्रश्न असेल, सोयाबीनचा प्रश्न असेल, कांद्याचा प्रश्न असेल, दुधाचा प्रश्न असेल, तरुणांचे रोजगार पळवण्याचा विषय असेल, भारतीय जनता पक्ष, शिंदेंची शिवसेना आणि नवीन मित्रमंडळ यांचे मिळून देशाच्या संसदेत 39 खासदार आहेत. किती? महाराष्ट्रातल्या 48 खासदारांपैकी यांचे मिळून खासदार किती ही हा लाकडा लक्षात ठेवा. किती? 39 खासदार आहेत. मागच्या 2 वर्षात या 39 खासदारांपैकी एकानी तरी महाराष्ट्राच्या प्रश्नाविषयी जर तोंड उघडला असेल तर दाखवून द्या, वाटेल ती पैस हरू आपण. आणि म्हणून महाराष्ट्र हा विचार करतोय. 2019 निवडून दिले, त्यातले 39 खासदार निवडून दिले, या 39 खासदारांपैकी महाराष्ट्राच्या प्रश्नाविषयी एकही जण जर तोंड उघडणार नसेल तर 2024 यांना पाठवायचं कशाला? हा कळीचा मुद्दा आहे. आणि हा मुद्दा घेतल्यानंतर या पुढच्या काळामध्ये सेनापती बापटांचं जे कविता आहे, महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, का करावं लागणार आहे. हा गमतीने जेव्हा सांगतो 39 खासदार एकही वाक्य बोलत नाहीत, हा गमतीचा भाग जर सोडून दिला तर लोकशाहीमध्ये महाराष्ट्रासाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे की महाराष्ट्रातून निवडून गेलेले 39 खासदार जेव्हा महाराष्ट्रातला शेतकरी नाडला जातो, महाराष्ट्रातला उद्योगधंदा पळवला जातो, महाराष्ट्रातल्या तरुणाच्या नशिबी बेरोजगारी टाकली जाते, तेव्हा 39 खासदारांपैकी एकही जण अवाक्षर काढत नाही ही शर्मेची बाब आहे. 48 पैकी 39 खासदार. आणि ह्या महाराष्ट्राचा स्वाभिमान जाग होणं गरजेचं आहे. कारण महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, सेनापती बापटांनी सांगितलंय. महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, महाराष्ट्राविना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार हा भारताचा, एवढी मोठी जबाबदारी आज तुमच्या प्रत्येकाच्या खांद्यावर. आणि ही जबाबदारी घेऊन लढताना प्रत्येकाचा प्रश्न आहे, म्हणजे आमच्या अशोक बापूंसारखा शिलेदार असेल, महाराष्ट्र सरकार 5-5 NPA मध्ये असलेल्या कारखान्यांना शेकडो कोटींचं कर्ज देतं, पण NPA नसलेल्या आमच्या घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला केवळ संघर्षाची भूमिका घेतली म्हणून खड्यासारखं बाजूला केलं जातं. राजेश भैया टोपे असतील, बाळासाहेबजी पाटील असतील, जयंत पाटील साहेब असतील, भुसारा साहेब असतील, आमचे अभिजित आबा असतील, संदीप क्षीरसागर असतील, सगळे लढतायत. का लढतायत? कारण उद्याचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा हा इतिहास लिहित असताना तुम्ही मान झुकवून शरण जाणाऱ्यांच्या गर्दीत होतात की ताठ मानेनं लढणाऱ्यांच्या सैन्यात होतात हे इतिहास तुमची नोंद करेल. आणि म्हणून तुम्हाला प्रत्येकाला विनंती करतो, एक हात वर करा, स्वतःच्या पाठीवर ठेवा आणि शाबासकी द्या. ही शाबासकी यासाठी की महाराष्ट्र जिंकायला जेव्हा औरंगजेब आला होता ना, तेव्हा त्या औरंगजेबाला, काबूल ते बंगाल सल्तनत असलेल्या औरंगजेबाला महाराष्ट्र जिंकताना टाचा घासत इथं जीव सोडायला लागला होता तो पराक्रम स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीचा होता. होय, स्वराज्य रक्षकच,
आजही म्हणण्याची ताकद आहे. आणि त्यामुळं तुम्ही प्रत्येकाचं अभिनंदन एवढ्यासाठी केलं की जेव्हा संघर्षाची वेळ आली तेव्हा शेपूट घालून पळून जाणाऱ्यांच्या भेकडांच्या गर्दीत तुम्ही नाही तर लढणाऱ्या वाघांच्या सेनेत तुम्ही सामील आहात. यासाठी तुमचं प्रत्येकाचं अभिनंदन. आणि जाता जाता समारोप करताना एवढंच सांगतो, ठणकावून सांगा, काय भ्यायची गरज नाही कोणाला, हाय काय गमवायचं. तर मला विचारलं सगळ्यांनी, अरे कशाला अंगावर घेतो, म्हटलं फार साधी गोष्ट आहे, ज्या भूमिका करतो त्या छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या करतो. जेव्हा माझी माता माऊली टीव्हीवर मालिका बघते ना तेव्हा लेकराला सांगते, ते बघते त्याच्यात दूध पितात ना, तू पण दूध पी. माझी माता माऊली लेकराला सांगते ते बघ टीव्हीवरचे संभाजी महाराज व्यायाम करतात ना, तू पण व्यायाम कर. जेव्हा प्रश्न आला बाजू कुठली निवडायची तेव्हा स्वतःला प्रश्न विचारला, माझ्या माता माऊलीनं उत्तर काय द्यावं. माझी माता माऊली हे म्हणल, अरे ते बघ ते टीव्हीवर संभाजी महाराजांची भूमिका करतात, पण जेव्हा संघर्षाची वेळ आली तेव्हा स्वार्थासाठी मान खाली घालून गेले. हे मान्य नव्हतं म्हणून लढण्याची भूमिका घेतली. आणि म्हणून सांगतो, ठणकावून सांगा, गरीब असेन पण लाचार नाही. गरीब असेन पण लाचार नाही. स्वार्थासाठी निष्ठा विकणार नाही, सत्तेसाठी स्वाभिमान गहाण टाकणार नाही. लढता लढता मोडून पडेन पण तुमच्या दबावापुढे झुकणार नाही. सर्वसामान्य आहे पण छत्रपती शिवरायांचा मावळा आहे. मी शिवशंभूंचा लढा उभाना, प्राण गेले तरी सोडणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज के. जय शिवराय.